अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुका यांच्या वतीने जामनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली। जामनेर शहरातील नागरिकांना रस्ते, गटारी, पाणी या समस्यांना तोंड द्यावे लागत असून सर्वत्र अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरलेले असताना सुद्धा शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा या योजनेत जामनेर नगरपालिकेचा राज्यात तिसरा क्रमांक कसा, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष जितेश पाटील यांनी जामनेर शहराचा आढावा घेतला असून जामनेर शहरातील नागरिकांना गटारी, रस्ते, पाणी यांसंबंधित भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या, नगरपालिका प्रशासनाला याबाबत आपण तक्रारी देखील दाखल केल्या असून सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचं सर्वात अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी हार्दिक स्वागत करतो। आमचे नेते माननीय संजयदादा गरुड, तसेच तालुकाध्यक्ष राजेंद्रभाऊ पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरप्पा पाटील, माधव दादा चव्हाण राष्ट्रवादीचे जे जिल्ह्याचे सचिव आहे, तसेच जिल्हा उपाध्यक्ष विलासभाऊ राजपूत, या सर्व नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जामनेर शहरामध्ये गेल्या 15 दिवसापासून प्रत्येक वार्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सर्वांनीच मग त्यात इम्रान भाऊ असतील, जुबेर भाई असतील, ऐफाज भाई असतील, संदीपू हिवाळे असतील, संतोष भाऊ असतील, सागरभाऊ पाटील असतील, निखिल भाऊ निकम असतील, प्रभूभाऊ जाळटे असतील, अनिसभाई पैलवान असतील, असे सर्वेस शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून आम्ही 15 दिवस कंटिन्यू जामनेर शहराच्या प्रत्येक भागामध्ये सर्वे केला। सर्वेमध्ये आम्ही लाईव्ह व्हिडिओ ठेवलेला होता, त्यात वार्डामध्ये काय काय समस्या आहे या जाणून घेण्यासाठी आम्ही प्रत्येक वार्डामध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस कुठं गटारीचा विषय आला, कुठं कचऱ्याचा विषय आला, कुठं लिखित झालेल्या चंबरचा विषय आला, कुठं जे रस्त्याचे काम चालू आहे नवीन त्या रस्त्याचा विषय आला, असे भरपूर विषय तिथल्या नागरिकांनी आम्हाला मांडले, आमच्याजवळ मांडले। आणि जे एक असं सांगायचं आहे की ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना 25-01 असं जामनेरच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलेलं होतं, तर जामनेर शहराच्या मायबाप जनतेची खूप मोठी अपेक्षा होती त्यांच्याकडनं, आणि करतीलच, कारण एकतर्फी सत्ता आज जामनेर नगरपालिकेत आलेली आहे। असं वाटलं होतं कुठंतरी की खूप सुधारणा होतील, रस्त्याचे कामं चांगले होतील, पिण्याचं जे पाणी आहे ते स्वच्छ भेटेल, घाणीचं साम्राज्य कुठं दिसणार नाही, अशा खूप गोष्टी होतील असं लोकांच्या मनात कुठंतरी वाटत होतं। आणि गिरीश भोवतर म्हणायचे की बारामती करू, पण आजची जी कंडिशन आहे ती पूर्ण आम्ही खूप, जर लागत असेल तर प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ आमच्याजवळ उपलब्ध आहे। असे मी 2-4 मुद्दे तुम्हाला सांगतो की कालच आम्ही कोरट मोहल्ला या ठिकाणी गेलो होतो, तिथं रस्त्याचं काम चालू आहे, वार्ड नंबर 4 तिथं रस्त्याचं जे काम चालू आहे, म्हणजे ज्यावेळेस एखाद्या रोडाचं इस्टिमेट निघतं त्या टायमाला जो ठेका दिलेला जातो, ठेकेदाराला सगळ्या गोष्टी या नियमात बसून कराव्या लागतात, तर तिथं जे काम चालू रस्त्याचं ते जर आपण बघाल तर 1 इंच, मी मागच्या वेळेपासून बोलतो अगोदर, 1 इंच सुद्धा मटेरियल त्या
रस्त्यावरती टाकत नाही आहे. आणि सर्वात अगोदर म्हणजे की रस्त्याचं जे खोदकाम केलं पाहिजे नियमाने आणि जे लेवल खोदकाम केल्यानंतर जी रस्त्याची लेवल आहे ती केली पाहिजे अशा कुठल्याच प्रकारचं काम तिथं होताना दिसत नाही. दुसरी गोष्ट भजनपुरा भागात जो हॉलचं काम चालू आहे 2 दिवसाअगोदर तिथं स्लॅब पडला आणि स्लॅब टाकण्यासाठी जी वाळूचा तिथं उपयोग केला गेला तिथं त्या वाळूमध्ये म्हणजे क्रसचं प्रमाण सर्वात जास्त आणि गिरणाची वाळू पाहिजे पण प्रॉपर इथली शहरातली वाळू टाकून त्यांनी ते काम केलं. नंतर गोष्ट सांगतो की जे सिमेंट आहे त्या सिमेंटचं असं आहे की 53 ग्रेडचं सिमेंट आवश्यक आहे पण हे जे ठेकेदार जे सिमेंटचा उपयोग करताय वापर करताय ते 42 किंवा 40 ग्रेडचं सिमेंटचा वापर करताय. आम्ही वारंवार नगरपालिकेचे जे CO साहेब आहे किंवा जे इंजिनियर साहेब आहे त्यांना वारंवार तक्रार केल्या लेखी दिल्या सगळ्या गोष्टी त्यांना करून आम्ही थकलो पण कुठेतरी हाच प्रश्न निर्माण होतोय की ह्या ठेकेदाराकडनं काही नगरसेवक असतील किंवा इंजिनियर असेल किंवा कोणी असेल शासकीय अधिकारी यांना काही टक्केवारी तर दिली जात नाही ना. कारण हा जो पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे आणि जर एखाद्या ठेकेदाराला जर कधी एखादी काम दिलं आहे तर त्याचं ते काम करणं त्या कामामध्ये ज्या टायमाला तो ते काम करत असेल तिथं क्वालिटी देणे खूप गरजेची आहे पण क्वालिटीचा दूरदूर संबंध ह्या कामांमध्ये कुठं दिसत नाही आहे. घरकुलामध्ये तसंच घरकुलामध्ये अक्षरशः तिथं आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस घरकुलाच्या सर्व मायबाप जनता एकत्र आल्यानंतर त्यांनी सांगितलं की 10-15 दिवस तिथं घंटा गाडी येत नाही नंतर कचऱ्याचं साम्राज्य एवढं आहे आणि एवढा घाण वास तिथे येतो त्याच्या संडासच्या ज्या टाक्या आहेत त्या पूर्ण टाक्या पूर्णच्या पूर्ण लेवर पूर्ण भरलेली आहे म्हणजे एखादी लहान मुलगा जर चुकून तिकडे गेला तर खूप अनर्थ तिथं घडू शकतो. एवढ्या अनेक गोष्टी जामनेर शहरामध्ये आहे. त्याचप्रमाणे मी एक सांगू इच्छितो की स्वच्छतेचा ठेका दिला जातो ज्या टायमाला ह्या स्वच्छतेचा ठेका दिला जातो तो ठेकेदाराचं काम असतं की ठेका घेतल्यानंतर शहरामध्ये स्वच्छता कशी करता येईल याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे पण आमच्याकडे प्रूफ आहे की एखाद्या ठेकेदाराला ठेका दिल्यानंतरही त्या ठेकेदाराचं काम आहे त्या मजुराकडनं पूर्ण गटारी वगैरे साफ करून घ्यायचं पण हे महारथी त्या ठेकेदाराला कुठंतरी घाबरून म्हणेल की त्या ठेकेदाराचं ऐकून प्रायव्हेट JCP नगरपालिकेचा जो JCP आहे त्या JCP नगरपालिकेचा JCP नगरपालिकेचा ड्रायव्हर आणि त्या JCP मध्ये लागणारं डिझेल नगरपालिकेचं हा तो JCP त्या गटार खोदायचं काढायचं काम तिथं करतोय म्हणजे मला हे समजत नाही की जर JCP ने जर ते गटार खोदण्याचं काम चालू आहे तर ह्या ठेकेदाराला ठेका का दिला आणि दिलाय तर मग ठेकेदार काय काम करतोय. तसंच नाले सफाईचं काम अनेक मोठमोठे नाले जामनेर शहरामध्ये प्रत्येक गोष्टी कुठंतरी नियोजन करावं लागतं. आज प्रत्येक नाला जर बघाल तर पावसाला सुरुवात होऊन गेलेली पण यांचं नालं सफाई करण्याचं काम अजून आतापर्यंत कुठंच झालेलं दिसत नाही. नगरसेवक अजूनही मी नगरसेवकांना चॅलेंज करतो जर असा कधी 25 मधला एकही नगरसेवक जर असा असेल की त्याच्या वार्डातलं परिपूर्ण काम झालेलं आहे असं जर तो सांगत असेल तर मी त्याच्याशी चर्चा करण्यासाठी केव्हाही तयार आहे. कारण मी प्रत्येक वार्ड या ज्या पद्धतीनं आम्ही फिरलेलो आहे त्या वार्डामध्ये अक्षरशः घाण म्हणजे खूप वाईट वाटतं की नगरसेवक काय अपेक्षा करतं हो. आज साधारण जो माणूस आहे तो अपेक्षा काय करतो एकदाचा निवडून आलेल्या नगरसेवकांना तो अपेक्षा हेच करतो की रस्ता आणि पाणी स्वच्छ पाणी गटारी ह्या साध्या कामाची अपेक्षा तो त्या नगरसेवकाकडनं करतो पण हे महारथी नगरसेवक यांच्याकडनं तेही काम जर होत नसेल तर यांनी राजीनामा देऊन घरी बसले पाहिजे. कारण जर तुमच्याकडनं काम नाही होत असेल तर राजीनामा द्या कारण तुम्ही पूर्ण फसवणूक जामनेर शहरातल्या लोकांची करताय. म्हणून जर कोणाला काही गोष्टीचं प्रूफ लागत असेल माझ्याकडे टोटल 12 वार्डाचे पूर्ण व्हिडिओ आहे. 12 वार्डातील ज्या गटारी ज्या भरलेल्या आहे किंवा जे 100 लीक झालेलं आहे किंवा जे रस्त्याचं जे काम चालू आहे त्या रस्त्याचं काम निस्तृत दर्जाचं जे अशा सगळ्या गोष्टीचा प्रूफ माझ्याकडे व्हिडिओद्वारे मी आपल्याला देऊ शकतो. मला एकच मी सांगू इच्छितो की श्वेत पत्रिका काढून आतापर्यंत यांची सत्ता भारतीय जनता पक्षाची सत्ता जेव्हापासून बसली आणि जेव्हापासून त्यांनी जे काम केलं त्या कामाची प्रत्येक कामाची श्वेतपत्रिका काढून त्याची चौकशी झाली पाहिजे आणि जर कधी
यांनी यांच्या पातळीवर जर कधी शिवसाहेब असतील किंवा नगरपालिकेचे इंजिनियर आहे यांनी जर समोरील ठेकेदारावर जर कारवाई नाही केली तर आम्ही वरच्या पातळीवर ह्या सगळ्या तक्रारीचा पाढा मांडणार आहे आणि आम्ही पूर्ण ह्या पूर्ण ज्या गोष्टी ह्या आमच्या मंत्री साहेबचे त्यांच्याकडे आम्ही सादर करणार आहे. आमचं संजयदा गरुड साहेब यांच्यासोबतही बोलणं चालू आहे, त्यांचंही आम्हाला खूप सपोर्ट आहे आणि त्यांचंही वरच्या पातळीवर नेत्या साहेबांशी बोलणं झालेलं आहे. तर मी एकच विनंती करतो की कुठंतरी सुधरा आणि जे तुम्ही बारामती करत होते आज ते बारामती न करता गारामती दिसतंय असं कुठेतरी म्हणलं तरी अयोग्य नाही आहे. कारण तुम्ही जे करताय ते पूर्ण चुकीचं करताय, तुम्ही जनतेची फसवणूक करताय. कुठेतरी बंद करा. जर येणाऱ्या दिवसात यात कुठं सुधारणा नाही दिसली तर आम्ही ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू हे जाहीर त्यांना आव्हान देतो आम्ही आणि थांबतो. आमचे शहराध्यक्ष पप्पू पाटील त्यांची सर्व टीम 15 दिवसापासून जामनेर शहरामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे नगरपालिकेचं कामकाज कसं सुरू आहे या संदर्भात त्यांनी लेखा जोखा आपल्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करताय. आज जनतेला सर्व कळून चुकलेलं आहे परंतु जनता कुठेतरी दबावामध्ये आहे, जनता घाबरते. आमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक गल्लीत प्रत्येक मोहल्ल्यात जाऊन त्या जनतेला धीर दिला की तुम्ही बोललो पाहिजे, आपला पैसा आहे, आपण नगरपालिकेचा टॅक्स भरतो, आपल्या पैशातून जर नगरपालिका विकास करत असेल आणि तिची जर उधळपट्टी होत असेल तर हे थांबलं पाहिजे अशी तळमळीच्या भावनेने त्यांनी या ठिकाणी आपल्या जामनेर शहरामध्ये संपूर्ण फिरून जनतेला या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. जामनेर नगरपालिकेच्या बाबतीत सांगायचं झालं की जामनेर नगरपालिकेला स्वच्छतेचा अवॉर्ड मिळाला म्हणजे हसू येतो या गोष्टीचा. कसला अवॉर्ड घेता तुम्ही? नाशिकमध्ये जामनेर नगरपालिकेचा कुठेतरी तिसरा क्रमांक मिळालेला आहे का पहिला क्रमांक मिळालेला आहे? नाशिकमध्ये पहिला मिळालेला आहे. आता नाशिकमध्ये पहिला क्रमांक मिळाला म्हणजे ती नगरपालिका कशी असावी? तुम्ही नगरपालिका ज्यावेळी निवडून आली ज्यावेळी तुम्ही मंत्री झालात बहुत त्यावेळी तुम्ही जामनेर शहराला बारामती करण्याचं स्वप्न दाखवलं, परंतु बारामतीचा या ठिकाणी एक इंच कुठे लवलेश या ठिकाणी दिसत नाही. जामनेर शहरामध्ये एवढं तरुण वर्ग आहे त्यांच्या बेरोजगारीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी समस्या निर्माण झालेली आहेत. फार मोठ्या प्रमाणात तरुण बेकार झालेला आहे, त्यांना कुठेही जामनेर शहरामध्ये उद्योगाची व्यवस्था नाही आहे. तुम्ही सत्तेवर आलात, तुम्ही या ठिकाणी जे अतिक्रमणधारक होते या अतिक्रमणधारकाला तुम्ही न्याय दिला नाही, त्यांचे दुकानं उठून त्यांचे टपरे हटवून तुम्ही धनधान्यासाठी या ठिकाणी स्वतःच्या पैशाच्या लालसेपोटी पैसे कमवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही कॉम्प्लेक्स बांधलं, परंतु ज्या गोरगरीब जनतेला गोरगरीब अतिक्रमणधारकाला तुम्ही वाऱ्यावर सोडलं म्हणजे तुम्ही कसला विकास म्हणता भाऊ? बारामतीचा विषय या ठिकाणी जेव्हा तुम्ही काढतात बारामतीला असं वाटतं मला भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्याला घेऊन जाऊन एक टूर करावी असं आमच्या मनामध्ये कल्पना आली आहे. या ठिकाणी बारामतीला जाऊन बघा हो किती मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था असतील, किती मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग असतील. त्यांनी त्याचं धोरण आहे की आपल्या बारामतीमध्ये प्रत्येकाला हाताला काम मिळायला पाहिजे, प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळायला पाहिजे, तो उभा राहायला पाहिजे, ही त्यांची धारणा आहे. पण आपण काय केलं? आपण जनतेला रस्त्यावर आणलं. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक संस्था तुम्ही मंत्री असताना काढू शकले नाही जामनेर शहरामध्ये. एकमेव जामनेर शहराची न्यू म्युनिसिपल जी आपली संस्था आहे, हे संस्था आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेली अशी आपली संस्था आहे न्यू म्युनिसिपल संस्था. त्या संस्थेमध्ये भाऊ तुम्ही मंत्री झाल्यापासून सुधारणा झाली नाही, पण त्या ठिकाणी राजकारण आणलं मला चांगल्या दर्जाचं शिक्षण या ठिकाणी आपल्या संस्थेने मिळत होतं, परंतु तुम्ही त्या ठिकाणी राजकारण आणून सण या जामनेरच्या शैक्षणिक संस्थेचं नाव या ठिकाणी खराब केलेलं आहे. आज त्या ठिकाणी जर बघितलं त्या ठिकाणी शैक्षणिक संस्थेमध्ये 2 गट पडलेले. या शिक्षकाला वाटतं मी त्या गटाचा, त्या शिक्षकाला वाटतं त्या गटाचा, त्यांचं शिकवण्याकडे दुर्लक्ष आहे. अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी मंत्री झाल्यामुळे जामनेर शहरामध्ये या ठिकाणी बाहेर जिल्ह्यातून काय महाराष्ट्रातून लोकही देऊन रहिवास केलं पाहिजे होतं, त्यांना मेडिकल कॉलेज उभारायला पाहिजे होतं. मेडिकल कॉलेजनी इंजिनिअरिंग कॉलेजनी तुम्ही कुठल्याही प्रकारचं कॉलेज आणलं नाही, कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही भाऊ तुम्ही. आणि या ठिकाणी तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही जामनेर शहराचा विकास केला बारामती केलं तर लोकांना आता हसायला येत आहे भाऊ. म्हणून हे कुठे थांबलं पाहिजे. म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेर शहराचा स्वच्छतेचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला जर पुरस्कार मिळाला म्हणतात
अक्षरशः जनता नगरपालिकेच्या नावाने आमच्या पदाधिकाऱ्याकडे इतके ओरड करते की घंटा गाडी नाही रहिवासीच्या ठिकाणी रहिवास करताय. त्या रहिवासीच्या ठिकाणी ते जेवण करताना त्यांना गटारचा वास येतो, याला विकास म्हणतात. म्हणून हे सर्व थांबलं पाहिजे. जामनेर शहरामध्ये स्वच्छतेचा मुद्दा महत्त्वाचा आहे म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांनी चांगला निर्णय घेतला आणि आता तरी नगरपालिका पुढे वटणीवर येईल आणि जनतेची सेवा करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.